गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टडी लाईक इज या चॅनलवर आपण काय करत आहोत तर आपण ज्या एम पी एस सी ग्रुप सीच्या जागा निघाल्या आहेत त्यासाठी आपली ही प्रॅक्टिस चालू आहे यामध्ये आम्ही प्रश्न आणत असतो रोज आणि तुम्ही सराव करत असता मित्रांनो आजचा जो आपला सरावाचा महत्त्वाचा विषय जो असा आहे तो असणारा आहे महाराष्ट्राचा भूगोल बघा महाराष्ट्राच्या भूगोलावर बरेचसे प्रश्न एम पी एस सी ग्रुप सीला येतात मग त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण काय करत आहोत ते प्रॅक्टिस करत आहोत यामध्ये तुम्हाला काय करायचं प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे चला मग प्रश्न क्रमांक एक कडे आपण ओढूया बघा महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी बघा महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी एकूण चोवीस जिल्हे होते विधान नंबर बघा ब एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नंदुरबार व वाशिम असे दोन नवे जिल्हे निर्माण झाले तुम्ही प्रश्न वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा एम पी एस सी ग्रुप सी साठी आपण प्रॅक्टिस करत आहोत या प्रॅक्टिसचा आपल्याला खूप फायदा होणार आहे विधान वाचा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका बघा महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी एकोण चोवीस जिल्हे होते दुसरं विधान बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नंदुरबार व वाशिम असे दोन नवे जिल्हे निर्माण झाले चला मग उत्तर सांगतो प्रश्न क्रमांक च मित्रांनो उत्तर असणार आहे पुढीलपैकी कोणते विधान ओळखा योग्य विधान ओळखा आपल्याला विचारलेला आहे फक्त था, अ आहे फक्त ब आहे अयोग्य आहेत की योग्य आहे तर मित्रांनो बघा आपल्याला काय विचारलेलं आहे योग्य विधान ओळखायचं आहे तर पहिलं विधान आपलं अयोग्य आहे बघा चोवीस जिल्हे नाही तर सव्वीस जिल्हे होते आणि पुढचं विधान बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नंदुरबार वा वाशिम असे दोन नवे जिल्हे निर्माण झाले बरोबर आहे मित्रांनो बघा विधान नंबर एक हे चुकीचं आहे आणि विधान नंबर दोन म्हणजे फक्त ब हे विधान कसं आहे तर योग्य असणार आहे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सांगतो आता पुढे चला बघा एक्सप्लेनेशन महाराष्ट्रात बघा महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी सव्वीस जिल्हे होते बघा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली त्यामध्ये महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर सव्वीस होते मी प्रश्नामध्ये चोवीस टाकलेलं होतं मग आता आपण काय करणार आहोत तर महाराष्ट्रात जिल्ह्याची जी पुनर्रचना झाली ती बघणार आहोत बघा आता नवीन जिल्हा आणि जिल्ह्याची विभाजन सिंधुदुर्ग जिल्हा बघा नवीन जिल्हा तयार झाला कशातून तर रत्नागिरीचं विभाजन करून सिंधुदुर्ग निर्माण झाला कधी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी औरंगाबाद मधून जालना वेगळा झाला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये लातूर बघा लातूर उस्मानाबाद मधून झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पुढचं बघा आता गडचिरोली चंद्रपूर मधून सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी बृहन मुंबई मुंबई उपनगर निघाला एकोणीसशे नव्वद मध्ये वाशिम आणि अकोला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंदुरबार धुळे बघा धुळ्यातून नंदुरबार एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बघा हिंगोली परभणीमधून एक मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बघा पुढचा प्रश्न गोंदिया बघा गोंदिया भंडाऱ्यामधून एक मे एकोणीसशे नव्याण्णव पालघर बघा ठाण्यातून एक ऑगस्ट एकोणीसशे एक ऑगस्ट एक एक, एक एक दो एक एक दोन हजार चौदामध्ये मध्ये पालघर ठाण्यातून एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये बघा आता आपला प्रश्न काय विचारला होता विधान नंबर दोन कडे बोलूया आपण एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नंदुरबार व वाशिम असे दोन नवे जिल जिल्हे निर्माण झाले बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्या ठिकाणी मी ग्रीन सुद्धा आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बघा नंदुरबार धुळे बघा नंदुरबार आणि वाशिम शेजारी शेजारी सा सहा आणि सात नंबरवर चला मग पुढचा प्रश्न बघा वायव्य गुजरात राज्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेश म्हणजे संघराज्य क्षेत्र पालघर जिल्ह्याची सीमा आहे आपल्याला पालघर जिल्ह्याला कोणतं संघराज्य क्षेत्र सीमा आहे ते शोधायचं आहे बघा ऑप्शन नंबर एक आहे दात्राव नगर हवेली दुसरा आहे दिल्ली तिसरा आहे चंदीगड आणि चौथा आहे लक्षद्वीप तुम्ही प्रश्न वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघा प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो मित्रांनो त्यावेळेस आपण ज्यावेळेस रिअल एक्झाम देत असतो त्यावेळेस आपण कन्फ्यूज होत नाही कारण आपण प्रॅक्टिस केलेली असते प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर सांगतो मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेल तर प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आहे मित्रांनो दादरा व नगर हवेली ऑप्शन नंबर एक बघा महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आहे गुजरात राज्याला आपल्या कोणत्या पालघर जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्याला दादरा आणि नगर हवेली या संघराज्य क्षेत्राची काय सीमा आहे मी एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला बघा वायोवेश गुजरात राज्याला ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार या पाच जिल्ह्याच्या सीमा आहेत किती जिल्ह्याच्या पाच कोणते ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार मग आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे संघराज्य क्षेत्र तर दादरा व नगर हवेली शी पालघर जिल्ह्याची सीमा आहे चला मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीसशे एक मे एकोणीशे साठ रोजी झाली विधान नंबर दोन बघा महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते आणि प्रशासकीय विभाग सहा होते बघा प्रशासकीय विभाग सहा होते तुम्हाला या ठिकाणी काय आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं कोणते विधान असत्य आहे बघा आपल्याला असत्य विचारलेलं आहे कोणते विधान असत्य आहेत प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आणि प्रश्न क्रमांक तीन ब विधान महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते आणि प्रशासकीय विभाग सहा होते बघा महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेचा विषय आहे हा तर उत्तर सांगतो मित्रांनो प्रश्न क्रमांक बघा आपल्याला असत्य विचारलेला आहे तर प्रश्न क्रमांक तीनचं मित्रांनो ऑप्शन नंबर दोन म्हणजेच काय तर ब हे विधान असत्य आहे कसं तर बघा महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ झाली बरोबर आहे एक मे एकोणीसशे साठ एक, एक एक रोजी झाली पण महाराष्ट्रात त्यावेळेस सव्वीस जिल्हे होते पण प्रशासकीय विभाग मात्र किती होते मित्रांनो तर चार होते आता मी तुम्हाला ते चार सांगतो कोणते विभाग होते तर बघा कोकण विभाग होता एक बघा पुणे विभाग दुसरा होता औरंगाबाद विभाग आणि नागपूर विभाग तर असे चार प्रशासकीय विभाग होते चला मग पुढचा प्रश्न चौथा महाराष्ट्राने देशाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश व्यापलेला आहे विधान नंबर एक विधान नंबर दोन बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान व मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो तुम्ही क कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा, तु। करा। प्रश्न क्रमांक कर चार कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा बघा प्रश्न नीट वाचा आणि आन्सर करण्याचा प्रयत्न करा ऑप्शन एक काय आहे फक्त ब ऑप्शन दोन काय आहे फक्त अ ऑप्शन तीन काय अ ब दोन्ही बरोबर आहेत आणि ऑप्शन की तीन काय चार काय काय आहे अ आणि ब चूक आहेत तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चारचं उत्तर सांगतो प्रश्न क्रमांक चार च ऑप्शन नंबर तीन म्हणजे अ व अ आणि ब हे दोन्ही विधाने कशी आहेत बरोबर आहेत महाराष्ट्र राज्याने देशाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश व्यापलेला आहे आणि राजस्थान व मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राला तिसरा क्रमांक लागतो बरोबर आहे चला एक्सप्लेन सांगतो बघा महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे मग आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो बरोबर आहे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो त्या ठिकाणी कितवा झालेला आहे चला मग पुढे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी आठशे किमी असून दक्षिणोत्तर रुंदी सातशे वीस किमी आहे पुढचं बघा भारतीय द्वि एक भाग महाराष्ट्र पठार आहे बघा अब सत्य आहेत अ ब असत्य आहेत असत्य आहे आणि आहे प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर सांगतो मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर बघा दोन्हीची दोन्ही विधाने कशी आहेत तर सत्यविधाने आहेत म्हणजेच काय ऑप्शन नंबर एक बघा महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर रुंदी किती आहे तर सातशे वीस किलोमीटर आहे आणि भारतीय द्विकल्प बघा द्विकल्पचा एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा पठार आहे हो बरोबर आहे चला मग पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय प्रशास विभाग आहेत बघा आपल्याला प्रशासकीय विभाग विचारलेला आहे आता मागच्या प्रश्नांकडे ज्यांचं लक्ष असते ते बरोबर या ठिकाणी उत्तर लिहितील चला मग प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर सांगतो मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर असणारं ऑप्शन नंबर तीन म्हणजेच काय तर सहा सध्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय प्रशासकीय विभाग आहेत तर सहा आहेत मग कोणते चला तर मग बघा कोकण विभाग आहे पुणे आहे औरंगाबाद विभाग आहे नागपूर आहे आणि अमरावती आहे आणि नाशिक आहे तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी प्रशासकीय विभाग जे किती आहेत आपले सहा ते बघितलेले आहेत पुढील प्रश्न बघा सध्या बघा महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत बघा आपल्याला काय विचारलेलं आहे की महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तुम्ही प्रश्न वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर करण्याचा प्रयत्न करा चला मग आता प्रश्न क्रमांक सातचं उत्तर सांगू का मित्रांनो मला चला तर मग आता प्रश्न क्रमांक सातचं उत्तर असणारा मित्रांनो किती ऑप्शन नंबर तीन म्हणजेच कोणता जिल्हा तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर आठ जिल्हे आहेत चला मी सांगतो तुम्हाला कोणते आहेत औरंगाबाद एक जिल जालना दोन बीड परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद लातूर आणि नांदेड तर हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे बघा आपल्याला दुसरा प्रश्न सुद्धा प्रशासकीय विभागावरच विचारलेला आहे परंतु क्षेत्रफळावर विचारलेला आहे ऑप्शन काय आहे तर औरंगाबाद आहे नाशिक आहे नागपूर आहे आणि पुणे पुणे पण आहे तुम्ही प्रश्न वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चला बघा तुमच्या रिस्पॉन्सवरच असणार आहे आपली क्लास म्हणजे टेस्ट कंटिन्यू असणार आहे की नाही तुम्ही लाईक सुद्धा करत नाही मित्रांनो बघा प्रशासकीय विभाग आता मी उत्तर सांगतो तुम्हाला औरंगाबाद तर बघा आता औरंगाबाद प ऑप्शन नंबर किती आहे आपलं तर एक आहे उत्तर औरंगाबाद बघा चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस बघा चौसष्ट हजार आठशे तेरा काय असणार आहे तर क्षेत्रफळ असणार आहे तुम्ही हे सर्व क्षेत्रफळ वाचून घ्या अभ्यासून घ्या आणि लक्षात असू द्या की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर औरंगाबाद मी या ठिकाणी ग्रीन सुद्धा केलेला आहे चला मग पुढचा पुढचा प्रश्न नववा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोणता प्रशासकीय विभाग आहे बघा महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे आता आधीच्या प्रश्नावर ज्यांनी विशेष लक्ष दिलं असेल किंवा जे स्लाइड व्यवस्थित वाचलेले असेल त्यांचं उत्तर बरोबर येईल या ठिकाणी चला प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर सांगतो तुम्हाला ऑप्शन नंबर चार म्हणजेच काय तर कोकण असणार आहे बघा महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोणता प्रशासकीय विभाग आहे तर कोकण आहे बघा आता मी तुम्हाला स्लाइड दाखवतो कोकण कोकणचं बघा तीस हजार सातशे अठ्ठावीस बघा याच्या खाली आहे का कोणता तर नाही म्हणून काय तर तीस हजार सातशे अठ्ठावीस हे काय आहे हा प्रशासकीय विभागाचा हे क्षेत्रफळ आहे कोकणचा म्हणून तो सर्वात लहान क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे चला मग पुढचा प्रश्न दहावा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला बघा आधीच्या मध्ये आपण अभ्यास केलेला होता की नाही आता ज्यांचं लक्ष असते त्यांचं उत्तर बरोबर येणार आहे प्रश्न क्रमांक दहा बघा नंदुरबार परभणी हिंगोली की वाशिम चला तर मग प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर सांग मित्रांनो तुम्हाला काय असणार आहे तर वाशिम असणार आहे मग पुन्हा दाखवू का एकदा स्लाइड तुम्हाला तर बघा प्रश्न क्रमांक दहाचं ऑप्शन नंबर एक म्हणजेच काय तर वाशिम मी तुम्हाला दाखवतो तो प्रश्न आपण आधीच सॉल्व्ह केलेला आहे तो प्रश्न बघा वाशिम अकोला बघा अकोल्यातून वाशिम काढलेला आहे कधी तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठाव दुसरं प्रश्न करा स्लाइड नंबर सहावर लक्ष द्या तुम्ही सहावर सहा अनुक्रमांक सहावर लक्ष द्या तुम्ही तर आपली या ठिकाणी मित्रांनो काय झालेली आहे टेस्ट संपलेली आहे तुम्ही अशाच पद्धतीने रिस्पॉन्स देत चला जेणेकरून आपली आपली ही जी टेस्ट असणार आहे कशी असणार आहे कंटिन्यू असणार आहे चला तर मग भेटूया आता आपण उद्या दिवशी ओके बाय बाय चला ठीक आहे